नमस्कार, बीसीएन न्यूजच्या खास मुलाकात महिला विशेष या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. महिलांचं आणि सौंदर्य याचं फार जवळचं नातं आहे. महिलांना नटणं मुरडणं फार आवडतं. घरगुती कार्यक्रम असो किंवा बाहेरील समारंभ, आपण कॅज्युअल मेकअप करतोच, मात्र सध्याच्या युगात मेकअप करणं हे फील्ड म्हणून नावारूपाला येत आहे. आणि आपल्याला त्यांचं मेकअप सेन्स आपल्याला आणखी सुंदर करणाऱ्या एक मेकअप आर्टिस्टला आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अदिती हरडे आपल्यासोबत आहेत, एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहेत. नमस्कार अदिती, नमस्कार, खूप स्वागत आहे. बिलकुल. मला आजपर्यंत तुझा जो प्रवास आहे त्याबद्दल जाणून घ्यावंसं वाटेल आणि तू हे क्षेत्र कसं काय निवडलं. म्हणजे आत्ता आपण बघतोय की या क्षेत्राला खूप नाव आहे, खूप डिमांड आहे मेकअप आर्टिस्टना, पण आजपासून आपण 10 वर्ष अगोदर गेलो तर एवढी डिमांड नव्हती. तर काय सांगशील? मी माझा सगळ्यात आधी मी माझा इंट्रो देते तुम्हाला. मी अदिती हरडे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड हेअरस्टाईलिस्ट. मी ॲक्च्युली सेलिब्रिटीचे पण मेकअप करत असते अँड आमचं ब्युटी स्कूलसुद्धा आहे, इंटरनॅशनल ब्युटी स्कूल आहे, अदिती ब्युटी स्कूल. माझं ब्युटी स्कूल हे नंदनवन पांडव कॉलेज आहे, अगदी त्याच्या फ्रंटला अपोजिटलाच आहे माझं अदिती ब्युटी स्कूल. तर मी तुमच्या सगळ्या महिलांकरिता मी हे सांगत आहे की प्रत्येक महिलांनी आपल्या पायावर उभं होणं खूप आवश्यक आहे, सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट. आणि कॉन्फिडंटसुद्धा राहणं हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे, कारण कोरोना काळामध्ये इतके संकट आले आहेत सगळ्यांना. तर घरचे जे व्यक्ती असतात, आपल्या हस्बंडला सुद्धा आपला सपोर्ट असणं आवश्यक आहे, आपल्या वडिलांना सुद्धा आपला सपोर्ट असणं आवश्यक आहे, हे एक महत्त्वाचं आहे. तर आमची अदिती ब्युटी स्कूलने तुमच्याकरिता एक खूप चांगला एक चान्स आणलेला आहे. सर, सगळ्यात आधी माझ्या प्रवासाबद्दल मी बोलते. तर माझा प्रवास आजपर्यंतचा लहानपणापासूनचा खूप चांगला झाला आणि माझी आयडल लहानपणापासूनची माझी आई आहे. सगळ्यात आधी मी आता इथेपर्यंत पोहोचले तर असं नाही की आमच्याकडे आधीपासूनच मी खूप चांगल्या घराण्यातली आहे, खूप अमीर आहे, मी गरिबाची मुलगी आहे. पण एक मी सोचलेलं होतं, एक मी विचार केलेला होता की मला माझ्या पायावर उभं व्हायचं आहे. माझ्या आईनी काम करून आम्हाला लहानाचं मोठं केलं ही माझी एक रिअल फॅक्ट आहे. लहानाचं मोठं केलं तर 10वीपर्यंत माझ्या आईच्या पैशाने मी शिकलेली. माझी आई घरगुती काम करायला जायची, पण हे माझ्याच्यानी बघणं होत नव्हतं. पण इतक्या लहानपणी मी तर काही करू शकत नव्हती ना. तर 10वीच्या सुट्ट्यांमध्ये एक छोट्याशा क्लिनिकमध्ये जॉब करण्यापासूनच मी आतापर्यंतचा हळूहळू प्रवास करत आलेले आहे. माझं बीकॉममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मला दुसरं काहीतरी शिकायचं होतं, पण शिकण्यासाठी खूप पैशाची गरज होती आम्हाला. तो पैसा नव्हता, पण थोडं डोकं होतं माझ्याजवळ आणि देवाचा एक आशीर्वाद आणि आईचा एक सपोर्ट होता. तर या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलेली आहे आणि या सपोर्टमुळे मी हा विचार केला. 10वीमध्ये जसं मी मला सुट्ट्या लागल्या, सुट्ट्यांमध्ये जसं माझं एक ही रिअल फॅक्ट आहे माझी, होऊ शकते मी सांगता सांगता रडून पण देईल आहे, तर ही जी एक माझी प्रवास आहे जो 200 रुपये महिना, त्याच्यावर आम्ही 50 रुपयाचा मी खर्च करायची आणि आईला 150 रुपये घर चालवायला द्यायची. माझ्या आईने म्हटलं की बेटा तू मला 50 रुपये दे, 150 रुपये तू तुझ्या शिक्षणात टाक. तर मी लोकांचे पुस्तकं वाचून वाचून सगळे हे मी आतापर्यंत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मी असंच केलं आहे. जसे जसे माझे क्लासेस वाढले तसं तसं मला जॉबवर पैसे जास्ती मिळायचे. म्हणजे जसं सपोज मी फर्स्ट इयर बीकॉमला आहे तर त्या एज्युकेशनच्या मानाने बीकॉम फर्स्ट इयरच्या हिशोबाने दुसरीकडे एक रिअल कम्प्युटरमध्ये मी जॉब केला आहे, तिथे ॲज अ टीचर म्हणून जॉब केलेला आहे. मग 10वीमध्ये सुट्ट्यांमध्ये सुद्धा मी पार्लरचा कोर्स केलेला आहे. मग मला वाटलं आधी तर ब्युटीचा 10-12 वर्ष आधी ब्युटीचं इतकं काही नव्हतं, पण आधीचं पण बघितलं गेलं तर आधी लिपस्टिक लावणे, काजळ लावणे हा प्रकार होताच. फक्त एवढंच आहे की त्याचं तेव्हा जास्ती अस्तित्व नव्हतं. मॅम, बरोबर आहे ना? तेव्हा जास्ती अस्तित्व नव्हतं. तर मला असं वाटलं की आज माझ्यासारख्या अशा भरपूरशा मुली असतील, भरपूरशा बाया असतील, भरपूरशा स्त्रिया असतील की ज्यांना गरज आहे. तर मी ग्रॅज्युएशन नंतर आता नंतर तर त्याच्यानंतर करायला काहीच पैसा नाही, नंतर लग्न झाल्यानंतर आपलं काही एवढं आपण पुढे जाऊ शकत नाही. तर त्यामुळे मी ग्रॅज्युएशन नंतर हे ब्युटिशियन निवडलं आणि प्रॅक्टिस तर माझी 10वीमध्ये होती तेव्हापासून माझं सुरू आहे. तर मला असं वाटलं की माझ्यासारख्या काही स्त्रिया मुली असतील त्यांना आम्ही शिकवावं. तर मी एक अदिती ब्युटी स्कूलची डायरेक्टर आहे आज मला खूप खुशी होत आहे. मी माझ्या आईला आणि देवाला खूप खूप धन्यवाद करते की आज माझं एक स्कूल आहे आणि अशा स्त्रियांना मी पुढे जाण्यासाठी सपोर्ट करते. आणि माझ्या अदिती ब्युटी स्कूलमध्ये फ्रीमध्ये सुद्धा मी सेशन घेत असते. माझ्या इंस्टाग्रामवर तुम्हाला फ्री सेशन दिसेल, अदिती ब्युटी
स्कूल म्हणून हे तुम्ही फॉलो करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला पण मिळेल आणि तुम्ही माझ्या अदिती ब्युटी स्कूलमध्ये भेट पण देऊ शकता. परत एकदा मी ॲड्रेस सांगते माझा, न्यू नंदनवन वसंतदादा पॉलिटेक्निक पांडव कॉलेज, त्याच्या अगदी अपोजिटला माझं अदिती ब्युटी सलोन अँड मेकअप अकॅडमी आहे. तिथे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही माझ्यातर्फे मदत असेल, सदैव माझा हात तुमच्याशी तुमच्या पाठीशी राहील आणि सोबत राहील. आणि आमच्या अदिती ब्युटी स्कूलने आजपर्यंत 1000 ते 2000 पोरींना शिकवलेलं आहे आणि स्वतःच्या पायावर सुद्धा उभं केलेलं आहे. पण आमच्या स्कूलमध्ये ब्युटीच नाही तर आम्ही त्यामध्ये बिझनेससुद्धा कसा करायचा हे सुद्धा आम्ही शिकवतो. म्हणजे त्या पूर्णपणे 101% आपल्या पायावर उभ्या होतात आणि आपली फॅमिली प्रॉपर रीतीने चालवतात आणि आपल्या फॅमिलीला सपोर्ट करतात. नक्कीच, इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. महिला कुठेही करू नाहीत हे तुमच्या या प्रवासावरून आपल्याला बिलकुल बिलकुल समजून. महिलांमध्ये ऍक्च्युली भरपूर रूप असतात, फक्त महिलांनी आपल्यामध्ये काय प्लस पॉईंट आहे हे बघायचं असते आणि आपली निवड करायची असते. मला तरी असं वाटतं की देवाने आपल्याला महिलाच्या रूपामध्ये जन्म घातलेला आहे तर आपण आपल्या पायावर उभं राहून आपल्या पद्धतीने आपण आपली फॅमिली स्वतः सांभाळली पाहिजे, तेव्हा आपल्याला महिला होण्याचा एक गर्व निर्माण होतो. हे माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगू शकते आणि मला आतासुद्धा खूप गर्व आहे की मी हे सगळं स्वतःच्या भरोशावर आतासुद्धा करत आहे. बिलकुल, नक्कीच. या क्षेत्रात तू आली, ज्याप्रमाणे आपण तुझा प्रवास बघितला हा अत्यंत खडतर असा प्रवास तुझा होता, तर कुठल्या समस्या तुला आल्या? म्हणजे लग्नानंतर तू मेकअप आर्टिस्ट झालेली आहेत, मग कशा तू म्हणजे मेकअप आर्टिस्ट होत असताना तू जेव्हा तुझे क्लासेस करत होती, मग घरच्यांना सांभाळून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून हे सगळं करत असेल, तर मग तुला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागलं का? किंवा आता इनफॅक्ट तुझं अदिती ब्युटी मेकअप स्टुडिओ जो आहे आताही तुला कुठल्या समस्या येत असतील, मग तू कशा हँडल करते काय सांगशील? बरं, या क्षेत्रामध्ये तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, मी आधी पण एक थोडं होतं बट आता खूप जास्त ॲडव्हान्स केलेलं आहे आम्ही. कारण लग्नानंतर माझ्या हजबंडचा पण भरपूर मला सपोर्ट मिळालेला आणि लग्नाच्या आधी पण मी ॲक्च्युली होम टू होम जाऊन सर्व्हिस द्यायची. मी माझं अगदी छोटंसं पार्लर होतं 5 वर्षाआधी, माझं 10 ते 12 वर्षापासून हे सुरू आहे, मी याआधी तुम्हाला सांगितलं आहे. पण आता कसं आहे ना, लग्न झाल्यानंतर एक प्रश्न असतो की आपल्याला आपण कुणाची एक सून असतो, कुणाची एक वाईफ असतो, तर आपल्याला घरच्या पण भरपूरशा रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी करून सुद्धा मी सगळं आपलं मेकअपचं प्रॉपर आपल्या स्कूलकडे पण मी खूप जास्त लक्ष देते. जसं आता एक हजबंडला जेवायला देणे म्हणजे सकाळी उठणे, त्यांना स्वयंपाक करणे, सासूला बघणे, घरामध्ये आता मला मुलं आहे, मुलांचं बघणे, हे सगळं करून ते सगळं आपल्यावर डिपेंड असते की आपल्याला काय करायचं आहे. जर आपण विचार केला ना की मला बाहेर बिझनेस पण करायचा आहे, माझ्या फॅमिलीला पण माझ्या भरोशावर ठेवायचं आहे आणि फॅमिलीच्या पण गरजा पूर्ण करायच्या आहे, तर आपण हे सगळं करू शकतो सिटीचं. आणि मेन म्हणजे कसं असते ना, आपल्याला कितीही वेळ असला तरी आपल्याला आपल्या पूर्ण गरजा पूर्ण केल्यानंतरच आपल्याला बाहेर पाय काढता येईल, तेव्हाच आपल्याला आपले सासरचे लोक जाऊ देतात आणि आपल्याला 100% सपोर्ट करतात. घरच्या जबाबदाऱ्या बिलकुलही सोडायच्या नसते. तर मी प्रत्येक स्त्रियाला हेच सांगते, तुम्ही बाहेरचं पण करा आणि घरातलं पण सांभाळा, तेव्हा कुठे आपल्याला आपल्या घरच्याकडून खूप जास्त 100% सपोर्ट मिळेल. नक्कीच. मला सांग, तू कोणाला आयडल मानते आणि तुला कशा प्रकारे तुला सहयोग झालेला आहे, तुला सपोर्ट मिळालेला आहे, घरचे असतील, तुझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, काय सांगशील? सगळ्यात महत्त्वाचं, माझी आयडल माझी आई आहे आणि माझे देव आहे. ठीक आहे, माझ्या देव सगळेच आहेत, मी सगळ्याच देवांना खूप मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गायडन्स करायला कुणीच नव्हतं, मला लहानपणापासून गायडन्स करायला कुणीच नव्हतं. आमच्याकडे वेल एज्युकेटेड फॅमिली पण नाही होती की मला ते सांगतील की तुझं 10वी झालं हे कर ते कर, आणि सांगितल्यावर पण आमच्याजवळ पैसे पण नव्हते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटली की बरोबर ना, पैसे पण नव्हते, तर मग करायचं काय? तर तेच मला थोड्या थोड्या गोष्टी, जसं सपोज आपण प्लकिंग केली तर 20 रुपये भेटतील, 20 रुपयामध्ये आपण 2 रुपयाची सायकलमध्ये हवा भरायची आणि बाकीचे पैसे 10-15 रुपये आईला देऊन द्यायचे. असं करता करता मग 200 रुपयाचं फेशियल करायचं, मग असं करता करता एक छोटीशी 2000 रुपये महिन्याची रूम बघायची. हे मी माझ्या डोक्याने सगळं केलं आहे आणि हळूहळू माझं डोकं, म्हणजे देवानी मला ही बुद्धी दिली असेल बस मी हेच मानते, आणि देवाला आणि माझ्या आईला आयडल समजूनच मी आतापर्यंत इथेपर्यंत आलेली आहे. बट आता थोडासा गायडन्स मी माझ्या हजबंडचा घेत असते. बिलकुल, आतापर्यंत तू ज्या म्हणजे
इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, यशाचं शिखर तू गाठलेलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही मला असं वाटतं आहे. बरोबर बरोबर. मी आता पण हरलेली नाहीच आहे, मी हरलेली नाही आहे. बिझनेस आहे हा, लो अप अँड डाऊन होत असतो, तरी मी स्वतःला हिम्मत देते कि आज ऐसा है तो कल तो बहुत अच्छा रहेगा ही रहेगा. अभी अपन ने इतने दिन निकाले तो ये तो कुछ भी नहीं है. बिल्कुल. तू असंख्य म्हणजे मुलींना आतापर्यंत शिकवलेला आहेस, त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहेस. आपण महिला दिवसानिमित्त म्हणजे 8 मार्च रोजी हा महिला दिवस असा साजरा करतो, पण महिला दिवस हा एक दिवस नसतो, हा उत्सव म्हणून आपण त्या दिवशी साजरा करतो. या दिवशी तू महिलांना काय संदेश देऊ इच्छिते? मी सगळ्या महिलांना माझ्या अदिती ब्युटी स्कूलतर्फे आणि मी अदिती हरडे ॲज अ स्कूल फाउंडर, अदिती ब्युटी स्कूल डायरेक्टरतर्फे मी तुम्हाला हे सांगते की सगळ्या स्त्रियांनी कधी पण मनातून खचू नये, आणि कुठल्याही समस्या आपल्यावर आल्या तर या समस्या समस्या म्हणून तुम्हाला पुढे नाही करायचं आहे, तर हे म्हणायचं आहे की आपल्यावर आज समस्या आल्या, आपण त्याला हिमतीने जर पुढे घेतलं तर तुम्हाला खूप चांगला सक्सेस येईल. आणि आपल्यामध्ये एक दुर्गा शक्ती असते, ती कुठल्या स्त्रीला दिसत नाही, कुठल्या स्त्रीला दिसत नाही, पण जेव्हा दुर्गाजी आहे ना ती ठरवून घेते की मला हे करायचं आहे, तर ती दुर्गा पूर्णपणे सगळी गोष्ट 100% करत असते. तर मला हे म्हणायचं आहे महिला दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या महिलांना जर काही मदत लागली, काही हेल्प लागली किंवा काही मोटिवेशन लागलं की आम्ही काय करायला पाहिजे, आम्हाला या समस्या आहे, तर तुम्ही आमच्या अदिती ब्युटी स्कूलला येऊन भेट देऊ शकता. परत एकदा मी तुम्हाला मेन्शन करते, माझं स्कूल आहे वसंतदादा पॉलिटेक्निक पांडव कॉलेज, त्याच्या अगदी अपोजिटला न्यू नंदनवन. आणि सगळ्या महिलांना मी हा संदेश देत आहे की इंस्टाग्रामवर अदिती ब्युटी स्कूलचा फ्री लाईव्ह सेशन आहे, होऊ शकते काही जे माझे व्हिडिओ बघत असतील बघतील आता पुढे, तर ते त्यामधले मेकअप आर्टिस्ट असेल किंवा बेसिक ब्युटिशियन असेल किंवा बेसिक मेकअप आर्टिस्ट असेल, तर त्यांना भरपूर काही माझ्या सेशनमधून मदत मिळेल. तर तुम्ही माझा इंस्टाग्राम फॉलो करून तुम्ही फ्री लाईव्ह सेशन जॉईन करू शकता. बिल्कुल, खूप खूप छान माहिती दिली. तुझा प्रवास ऐकून अगदी मोटिवेट झाल्यासारखं वाटतंय, आणि तुला पुढील तुझ्या विजनसाठी, तुझ्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तू आज इथे आलीस आणि महिलांना एवढी छान माहिती तू दिलेली आहेस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आजच्या महिला विशेष या कार्यक्रमात वेळ झाली इथे थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार.